Welcome students in the organic chemistry lecture series. In this video we are going to study about how to prepare the alkenes and alkynes, how to prepare or we can say synthesize alkenes and alkynes by the reaction dehydrohalogenation, okay. So in this video we have to synthesize alkenes and alkynes by which reaction? Dehydrohalogenation reaction. So we will start one by one. So first of all we'll see synthesis of alkenes by dehydrohalogenation of alkyl halides. Dehydrohalogenation of alkyl halides. Now before going to study this reaction in detail, we will see what is the meaning of this word dehydrohalogenation. So dehydrohalogenation is nothing but the removal of hydrogen and halogen. Removal of hydrogen and halogen from adjacent carbon atom, ठीक आहे. तर मग असं असेल तर त्याला आपण म्हणणार डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रो म्हणजे हॅलोजन पण रिमूव्ह होणार आहे आणि हायड्रोजन सुद्धा रिमूव्ह होणार आहे. कुठून रिमूव्ह होणार आहे? तर ऍडजसंट कार्बन ऍटम. ऍडजसंट कार्बन ऍटम म्हणजे जे शेजारी शेजारी असतात त्यांना आपण काय म्हणतो? ऍडजसंट. म्हणजे एका कार्बन ऍटम वर हायड्रोजन असेल, दुसऱ्या कार्बन ऍटम वर हॅलोजन असेल. ओके. आणि आपण एक जनरल स्टार्टिंग मटेरियल घेऊयात. से फॉर एक्झाम्पल इथे आर अल्किल ग्रुप आहे, इथे हायड्रोजन आणि इथे समजा सी एच टू आहे. ठीक आहे. तर समजा असं जर स्टार्टिंग मटेरियल असेल म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? अल्किल हॅलाइड आहे हा. दिस इज अल्किल हॅलाइड. सो वेन सच काइंड ऑफ स्टार्टिंग मटेरियल दॅट इज अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KOH, म्हणजे बेसिक कंडिशन जर आपण घेतल्या आणि त्याला जर आपण हीट केलं तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो अल्किन मिळतो. सी एच डबल बॉन्ड सी एच टू विथ द इलिमिनेशन ऑफ एच एक्स, म्हणजे हा हायड्रोजन आणि एक्स म्हणजे हॅलोजन. एक्स फॉर हॅलोजन, रिमेंबर दिस. तर हॅलोजन कोणते मध्ये असतात? फ्लोरिन असतो, क्लोरिन असतो, ब्रोमिन असतो, आयोडीन असतो. ओके. सो देअर कॅन बी एनी हॅलोजन. ठीक आहे. सो व्हेन अल्किल हॅलाइड ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KOH बाय हिटिंग देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन्स विथ द इलिमिनेशन ऑफ एच एक्स हायड्रोजन हॅलाइड. दिस रिएक्शन इज नोन एज डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. समजली? मी परत एकदा सांगतो, व्हॉट इज डिहायड्रोहॅलोजिनेशन? डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे ऍडजसंट कार्बन ऍटम्स वरून जर एका कार्बन वरून हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बन वरून हॅलोजन जर बाहेर पडत असेल तर त्या रिएक्शनला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन असं म्हणतो. सो बाय युझिंग दिस रिएक्शन इफ वी टेक स्टार्टिंग मटेरियल ऍज अ अल्किल हॅलाइड अँड व्हेन दॅट अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KOH इन प्रेझेन्स ऑफ हीट वी कॅन से देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन विथ द इलिमिनेशन ऑफ एच एक्स. सो दिस रिएक्शन इज नोन एज डिहायड्रोहॅलोजिनेशन अँड इन दिस वे अल्किन्स आर सिंथेसाइज्ड फ्रॉम अल्किल हॅलाइड विथ डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. आता ही जी रिएक्शन आहे तिला आपण इलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतो, लक्षात ठेवा. इलिमिनेशन. वाय इलिमिनेशन? बिकॉज यू सी द स्टार्टिंग मटेरियल. या स्टार्टिंग मटेरियल मधनं काय होतंय? हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन
इलिमिनेट होत आहेत इन द फॉर्म ऑफ एच एक्स मॉलिक्यूल, आणि इथे डबल बॉन्ड तयार होतोय. म्हणजे या स्टार्टिंग मटेरियल मध्ये कुठलाही दुसरा ऍटम किंवा ग्रुप ऍड होत नाहीये किंवा सबस्टिट्यूट होत नाहीये, ठीक आहे, किंवा रिअरेंजमेंट होत नाहीये. इथे फक्त काय होत आहे, या मॉलिक्यूल मधून दोन ऍटम्स बाहेर पडतात, म्हणून ही जी रिएक्शन आहे त्याला आपण इलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतो. सो वी कॅन से दॅट डी हायड्रोहॅलोजिनेशन इज इलिमिनेशन रिएक्शन इन विच द हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम द ऍडजसंट कार्बन ऍटम्स आर इलिमिनेटेड. ओके, सो दिस रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सिंथेसायझिंग अल्किन्स. सो आय होप तुम्हाला ही जी रिएक्शन आहे ती समजलेली आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की अल्किल हॅलाइड्स मध्ये मी इथे सांगितलं की एक्सच्या जागेवर फ्लोरिन असू शकतो किंवा क्लोरिन असू शकतो, ब्रोमिन, आयोडिन. ओके, तर रिएक्टिव्हिटीचा रेट जर आपण स्टडी करायचं म्हटलं अल्किल हॅलाइड मधला, तर अल्किल आयोडाइड जो असतो तो सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असतो, त्याच्यानंतर अल्किल ब्रोमाइड असतो, त्याच्यानंतर अल्किल क्लोराइड असतो, आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्ह जो असतो तो अल्किल फ्लोराइड असतो. कारण या कार्बन आणि फ्लोरिन मधला बॉन्ड हा जास्त स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे त्याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. पण कार्बन आणि आयोडीन मधला बॉन्ड जो असतो तो वीक असतो, त्याच्यामुळे रिलेटिव्हली हा जो बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होतो, म्हणून हा अल्किल आयोडाइड जो असतो तो जास्त रिएक्टिव्ह असतो ऍज कम्पेअर टू अदी अदर अल्किल हॅलाइड्स. अजून एक गोष्ट की अल्किल हॅलाइड्स जर आपण कन्सिडर केले, टर्शरी अल्किल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्किल हॅलाइड, इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्किल हॅलाइड. तर या ज्या दोन ऑर्डर्स आहेत ह्या लक्षात ठेवा, दीज आर इम्पॉर्टंट ऑर्डर्स. इफ वी कन्सिडर द रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड, देन अल्किल आयोडाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्किल ब्रोमाइड, विच इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्किल क्लोराइड, अँड विच इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्किल फ्लोराइड. सिमिलरली टर्शरी अल्किल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्किल हॅलाइड. ओके, नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स ऑफ दॅट डीहायड्रोहॅलोजिनेशन टू प्रिपेअर द अल्किन्स सो दॅट यू विल इझिली अंडरस्टूड. कन्सिडर दिस स्टार्टिंग मटेरियल CS3, CH2, CH2, BRI, आणि ॲरोवर आहे अल्कोहोलिक KOH अशी कंडिशन आहे. तर इथे या ठिकाणी काय प्रोडक्ट मिळेल ते आपल्याला बघायचं आहे. यू सी हिअर दिस इज अल्किल हॅलाइड. काय नाव आहे अल्किल हॅलाइडचं? एन प्रोपाइल ब्रोमाइड आहे, राईट. ओके, तर आपण डी हायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये काय बघितलं होतं की ऍडजसंट कार्बन ऍटम्स वरून हॅलोजन आणि हायड्रोजन बाहेर पडतात. आता इथे या कार्बनवर ब्रोमिन आहे आणि या कार्बनवर हायड्रोजन आहे, ठीक आहे, आणि इथे अल्कोहोलिक KOH कंडिशन आपण कन्सिडर केलेली आहे. तर आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो काय मिळेल बघा, मी हे जे स्टार्टिंग मटेरियल आहे त्याला थोडस वेगळ्या पद्धतीने लिहितो म्हणजे तुम्हाला ते समजेल. CH मी हा हायड्रोजन इथे लिहितो आणि CH2 आणि हा ब्रोमिन जो आहे तो इथे लिहितो. आता अल्किन कसे तयार होतात ते सांगतो तुम्हाला मी. आता हा काय आहे, हा बेस आहे, राईट, KOH. तर यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे OH आणि हा पोटॅशियमवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर हा OH जो असतो तो काय करतो, हा OH हा जो प्रोटॉन आहे त्याला अबस्ट्रॅक्ट करतो, जेणेकरून हा जो बॉन्ड आहे तो इथे शिफ्ट होतो आणि हा ब्रोमिन जो आहे तो बाहेर पडतो. म्हणजे आपल्याला इथे जो प्रोडक्ट मिळणार आहे तो अशा पद्धतीने मिळतो, CH डबल बॉन्ड CH2, राईट. तर हा अल्किन या ठिकाणी तयार होतो, याला आपण काय म्हणणार, प्रोपिन. आणि हा जो बाहेर पडलेला ब्रोमिन आहे तो हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि इथे HBr साइड प्रोडक्ट हा तयार होतो. तर अशा पद्धतीने ही जी रिएक्शन आहे ती होते आणि आपल्याला प्रोपिन हा प्रोडक्ट मिळतो. तर मला वाटतं खूप सिम्पल रिएक्शन आहे, इट इज व्हेरी इझी रिएक्शन टू अंडरस्टँड. तो सिमिलरली विल टेक अनदर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल. सपोज कन्सिडर दिस CS3 CH CH3 आणि इथे BR आपण घेऊयात. परत ॲरोवर कंडिशन असेल अल्कोहोलिक KOH आणि हीट. तर इथे काय प्रोडक्ट मिळेल बघा, आता हा जो कार्बन आहे
याला सुद्धा हायड्रोजन अटॅच आहे, हा कार्बन आहे याला सुद्धा हायड्रोजन अटॅच आहे. सो यू कॅन रिमूव्ह आयदर हायड्रोजन फ्रॉम दिस कार्बन ऑर दिस कार्बन. इफ यू रिमूव्ह फ्रॉम दिस कार्बन देन यू विल गेट सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एस थ्री दिस प्रोडक्ट. ओके सो दिस इज ऑल्सो द प्रोपीन और यू कैन से प्रोपाइलीन. ओके सो इन दिस वे दिस रिएक्शन इज डी हाइड्रो हेलोजेनेशन रिएक्शन इन द सिंथेसिस ऑफ अल्किन्स. आता या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट आहे, इथे बघा, समजा हे स्टार्टिंग मटेरियल ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस इथे एकच चॉईस आहे आपल्याला, हायड्रोजन आपण याच कार्बनचा रिमूव्ह करू शकतो. इथे सुद्धा हायड्रोजन जो आहे तो आपण याच कार्बनचा रिमूव्ह करू शकतो, म्हणजे इथे दोन चॉईसेस नाहीत. पण कधी कधी काय होतं, अनसिमेट्रिकल स्टार्टिंग मटेरियल जर असेल, आता हे सिमेट्रिकल स्टार्टिंग मटेरियल आहे, त्याच्यामुळे कोणत्या कार्बनचा हायड्रोजन ऍबस्ट्रॅक्ट करायचा असा काही प्रश्न आपल्या समोर नव्हता. पण जर अनसिमेट्रिकल स्टार्टिंग मटेरियल असेल, आय विल टेक वन एक्झाम्पल टू एक्सप्लेन दिस. सपोज असं एक्झाम्पल आहे सी एच थ्री सी एच, इथे आहे बी आर सी एच टू आणि सी एस थ्री असं स्टार्टिंग मटेरियल आहे आणि इथे एरोवर आहे अल्कोहोलिक केओएच आणि हिटिंग. आता या केस मध्ये प्रोडक्ट काय मिळेल, इथे दोन प्रोडक्ट पॉसिबल आहेत. एक असा मिळू शकतो आपल्याला सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी एस थ्री, हा एक प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो. प्लस आपल्याला असा देखील प्रोडक्ट मिळू शकतो सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री. तर असे दोन प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. तर मी असं म्हणेल की हा जो आहे तो मायनर प्रोडक्ट आहे, दिस इज मायनर प्रोडक्ट, दिस इज मेजर प्रोडक्ट. ओके बिकॉज यू सी हियर देअर आर टू बीटा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन अँड दिस इज ऑल्सो बीटा कार्बन अँड दिस इज ऑल्सो बीटा कार्बन. सो वी कॅन रिमूव्ह प्रोटॉन फ्रॉम आयदर दिस कार्बन ऑर दिस कार्बन. नाउ फ्रॉम विच कार्बन प्रोटॉन इज टू बी रिमूव्ह, दॅट इज एक्सप्लेन्ड बाय सेटजेव रूल. सो वी हॅव टू यूज द सेटजेव रूल इफ देअर इज अ अनसिमेट्रिकल स्टार्टिंग मटेरियल. सो सेटजेव रूल वी हॅव टू यूज. अँड वॉट इज सेटजेव रूल, सेटजेव रूल सेज दॅट हायड्रोजन ऍटम इज मेनली लॉस्ट फ्रॉम अ बीटा कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. रिमेंबर दिस रूल, हायड्रोजन ऍटम इज रिमूव्ड फ्रॉम दॅट बीटा कार्बन ऍटम विच इज हॅव्हिंग दॅट बीटा कार्बन ऍटम विच इज हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. ओके सो यू रिमेंबर दिस रूल, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल, सेटजेव रूल. कधी वापरायचा हा, ज्यावेळेस स्टार्टिंग मटेरियल जो आहे तो अनसिमेट्रिकल असेल त्यावेळेस. आता इथे दोन बीटा कार्बन आहेत, एक हा आणि हा दुसरा. तर इथे बघा, या बीटा कार्बनला तीन हायड्रोजन्स आहेत, या बीटा कार्बनला दोन हायड्रोजन्स आहेत. सो अकॉर्डिंग टू सेटजेव रूल, हायड्रोजन ऍटम इज रिमूव्ड फ्रॉम दॅट बीटा कार्बन ऍटम विच इज हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. सो हा जो सी एच टू आहे, याच्यातला एक हायड्रोजन बाहेर काढायचा, म्हणजे इथे डबल बॉन्ड येईल आणि हा ब्रोमिन बाहेर पडेल, म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे तो मेजर प्रोडक्ट आहे ऍज पर सेटजेव रूल. ओके सो दिस इज द डी हायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन टू सिंथेसाइज द अल्किन. सो इन समरी, आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, हाऊ टू सिंथेसाइज अल्किन्स बाय डी हायड्रो हॅलोजिनेशन, डी हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. तर अतिशय सिंपल रिएक्शन आहे, ही जी रिएक्शन आहे ती इलिमिनेशन रिएक्शन आहे, लक्षात ठेवा. याच्यामधनं काय होतं, ऍडजसंट कार्बन ऍटम्स वरून हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होतो. आणि जर अनसिमेट्रिकल स्टार्टिंग मटेरियल असेल तर आपल्याला सेटजेव रूल यूज करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो इन दिस व्हिडिओ आपण आता या ठिकाणी थांबूया.
पुढच्या व्हिडिओज मध्ये परत दुसरा कन्सेप्ट घेऊन आपण येऊयात. हॅव अ नाईस डे. थँक्यू.